Hello my dear students, in this video we are going to learn 1.3 basket full of moonlight English workshop. Dear students, let's see question number 1. Complete the following sentences with the help of the poem. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बास्केट फुल ऑफ मूनलाइट ह्या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप पाहत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, आपणासमोर जे अपूर्ण वाक्य आहेत ते पोएममधून पूर्ण करायचे आहेत. ए, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाइट फ्रॉम डॅश डॅश. मित्रांनो, हे जे अपूर्ण वाक्य आहे हे पोएमच्या मदतीने पूर्ण करायचे आहे. काय बरं येईल इकडे? तर पहा, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू द व्हिलेज. तर मित्रांनो, त्या छोट्या मुलाला स्मॉल मून्स हे सो करायचे, लावायचे, त्यांची पेरणी करायची आहे. कुठून? तर द सिटी टू द व्हिलेज, शहरापासून तर गावापर्यंत. उत्तर आहे द सिटी टू द व्हिलेज. बी पाहूया, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज व्हिलेज इज टफ अँड फुल ऑफ. पहा, याचा अर्थ आहे त्या मुलाच्या मतानुसार त्याचे गावाचा जो रूट होता, द रूट ऑफ हिज व्हिलेज इज टफ, खूपच टफ आणि फुल ऑफ. त्यामध्ये काय होतं? रस्त्यावर स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक्सची स्पेलिंग काय बरं? तर पहा, एस ए वेट एस एन ए के ई एस स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. पहा स्पेलिंग, स्कॉर्पियन्स. अशा प्रकारे स्नेक्स म्हणजे साप आणि स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. तर या ठिकाणी लिहायचं आहे फुल लॉपचा पुढे स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नेक्स्ट पहा, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. त्या मुलाला मूनलाइट जो पाहिजे होता, बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन हवा होता. लोन म्हणजे ऋण, कर्ज. पुढे पहा, नेक्स्ट वन, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द डार्क रूट सो दॅट हीज. त्या मुलाला, त्या बाळाला जो रूट होता डार्क रूट, की ज्यामध्ये खूप अंधार होता, तर तो लाईट त्यात आणायचा होता, तेजोमय करायचा होता. कारण दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. इथं उत्तर लिहायचं आहे हिज फादर रिटर्न्स अर्ली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. मित्रांनो, डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे काय असतं? बऱ्याचदा सांगितलं पहा, डिस्क्राइबिंग वर्ड्स. जस्ट वेट, तर हे पाय शब्द आहेत ते डिस्क्राइबिंग वर्ड्स. हे काय असतं? तर ॲडजेक्टिव आणि नाउन ह्यांची जोडी जी असते त्याला म्हणायचं डिस्क्राइबिंग वर्ड्स. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी नाउन, रूट, विलेज, मॉर्निंग हे सर्व नाउन्स आहेत. ह्यांच्या पुढे आपल्याला योग्य ते पोएममध्ये पाहून ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत, शोधायचे आहेत. तर मून्स या ठिकाणी आहे स्मॉल मून्स. तर पहा, इथे घ्यायचा एस एम ए डबल एल स्मॉल मून्स. रूट कसा आहे? टफ, टी ओ यू जी एच. व्हिलेज कसं आहे? होल व्हिलेज. त्यानंतर मॉर्निंग कशी आहे? अर्ली मॉर्निंग.
तर अशा प्रकारे स्मॉल मून्स हे आहे डिस्क्राइबिंग वर्ड्स, स्मॉल ऍडजेक्टिव मून्स नाउन आहे, टफ रूट, होल विलेज, अर्ली मॉर्निंग, दीज आर द पेयर्स आर कॉल्ड हियर डिस्क्राइबिंग वर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन 3, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. ह्या पोएममधील जो चाइल्ड आहे त्याला आपल्या गावातील जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व करायचा आहे. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोविंग विशेष. आन्सर इन युअर नोटबुक. तर या ठिकाणी हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व, तर तो चाइल्ड कशा पद्धतीने त्याचे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतो आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, गिव मी मूनलाइट बास्केट फुल और टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण सांगू शकतो, अकॉर्डिंग टू द अबो लाईन द चाइल्ड विशेष फॉर सीड्स ऑफ मूनलाइट. ही डझंट जस्ट आस्क द मून टू स्प्रेड इट्स लाइट ओवर द विलेज पाथ बट फॉर बास्केट फुल ऑफ सीड्स विच सजेस्ट दॅट ही वॉन्ट्स टू ग्रो द मूनलाइट सो दॅट इट परमनंटली सॉल्व्स द प्रॉब्लेम ऑफ द विलेजर्स. असं उत्तर आपण इकडे देऊ शकतो. पुन्हा ऐका, अकॉर्डिंग टू द अबो लाईन द चाइल्ड विशेष फॉर सीड्स ऑफ मूनलाइट ही डझंट जस्ट आस्क द मून टू स्प्रेड इट्स लाइट ओवर द विलेज पाथ बट फॉर बास्केट फुल ऑफ सीड्स विच सजेस्ट दॅट ही वॉन्ट्स टू ग्रो द मूनलाइट सो दॅट इट परमनंटली सॉल्व्स द प्रॉब्लेम ऑफ द विलेजर्स. सेकंड वन, आय वॉन्ट टू लाइट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्याला त्या डार्क रूटवरती लाईट आणायचं आहे जेणेकरून त्याचे फादर घरी लवकर परत येतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आन्सर काय देऊ शकतो, तर पहा इथे आपण सांगू शकतो की द अबो लाईन इम्प्लाइज दॅट बाय लाइटिंग अप द पाथ द चाइल्ड विशेस टू मेक हिज फादर्स जर्नी बॅक होम इजियर अँड फास्टर. दस बाय सॉल्विंग सच अन इश्यू फॉर हिज फादर ही वुड ऑल्सो बी एबल टू मेक द लाईव्ज ऑफ विलेजर्स इजियर अँड बेटर. नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव द फॉलोविंग. याचा अर्थ काय होतो, तर मित्रांनो याचा अर्थ आहे पिक आउट अँड राईट द लाईन्स. पोएममधून योग्य त्या लाईन्स या ठिकाणी लिहायच्या आहेत की ज्या आपल्या समोर जे ए बी सी तीन स्टेटमेंट्स आहेत ते प्रूव करू शकतील. आता एमध्ये काय पहा, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. तर ह्याचा मिनिंगफुल सेंटेन्स किंवा ह्या स्टेटमेंटला प्रूव करणारी लाईन ह्या पोएममध्ये कोणती ती शोधा आणि इथे लिहा. तर ती लाईन आहे, वेन माय फादर रिटर्न्स आफ्टर डार्क. असं इथे लिहायचं आहे, इथे लिहायचं आहे, वेट, वेन माय फादर, वेन माय फादर रिटर्न्स आफ्टर डार्क. हे याचं उत्तर आहे. आता सेकंड पहा, ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. काय सांगणार बघा उत्तर इकडे, ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. तो चाइल्ड आपल्या फादरकडनं फेरी टेल्स ऐकण्यासाठी फार उत्सुक आहे. आय टू वॉन्ट, इथे लिहायचं आय टू वॉन्ट to hear, hear fairy tales
fairy tales and stories and stories from him. हे याचं उत्तर आहे सीपा रिमूव डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्क पाथ्स. याचं उत्तर आपण सांगू शकतो आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. अशा पद्धतीने ए बी सी हे आपण इथे उत्तर लिहू शकतो. नंबर 5 क्वेश्चन पा. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग एफ यू एल ॲज सफिक्स. मित्रांनो इथे आपणास एफ यू एल सफिक्स असणारे शब्द लिहायचे आहेत. बास्केटफुल बकेटफुल म्हणजे असे शब्द की ज्या शब्दांना एफ यू एल सफिक्स असले पाहिजेत असे मॅक्सिमम वर्ड्स जेवढे शक्य तेवढे लिहून काढा. ऐका काही शब्द. माउथफुल हँडफुल पॉकेटफुल पॉटफुल पी ओ टी एफ यू एल पॉटफुल असं आपण शिकतो. आपल्यासमोर आहे बास्केटफुल बकेटफुल नंतर माउथफुल पॉकेटफुल हँडफुल आणि पॉटफुल. ठीक आहे तर पुढचा प्रश्न पहा. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. मित्रांनो याचा अर्थ काय होतो. ह्या पोएममध्ये ॲलिटरेशन आणि रिपिटेशन हे जे दोन फिगर ऑफ स्पीच आहेत यासाठीचे पोएममधील जे उदाहरणं किंवा जे सेंटेन्सेस आहेत ते लिहा. आता कसं बघा ॲलिटरेशन म्हणजे काय असतं की अशी लाईन की ज्यामध्ये उच्चार जो आहे तो सारखाच असतो तर ते ॲलिटरेशन. आणि रिपिटेशन म्हणजे काय की अशी लाईन की ज्यामध्ये एक शब्द दोनापेक्षा अधिक वेळेस आलेला असेल दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस आला असेल तर तो रिपिटेशन असतो. तर त्यासाठीचे उदाहरणं शोधा आणि लिहा. सातवा प्रश्न आहे राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम रेफर टू पेज 5. मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. इथे आपणास लिहायचं आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या एका सविस्तर व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि म्हणून त्याचा व्हिडिओ आपण नंतर बनवूयात. तर अशा प्रकारे हा 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे राईट अँड इमॅजिनरी लेटर. टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोएम ॲज ए बेसिस फॉर द लेटर सपोर्टिंग पॉइंट्स. मित्रांनो हे एक इमॅजिनरी लेटर लिहायचं आहे मूनसाठी आणि समोर आपल्यासमोर ए बी सी डी हे 4 ऑप्शन्स आहेत किंवा पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सच्या हेल्पने ते लेटर लिहायचं आहे मूनसाठी लेटर लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी थांबत आहोत. वी विल मीट इन आ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर.